आजकाल प्रत्येकाला निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबासोबत आपला वेळ घालवावा असा वाटतो. मग आपण ठिकाण शोधायला सुरुवात करतो. आज आपण कास व्हिलेज रिसॉर्ट याची माहिती घेणार आहोत. कास पठारावरील कास व्हिलेज रिसॉर्ट. नमस्कार, माझं नाव आहे सतीश किरजत. या गावचा मूळ रहिवासी आहे मी. आपलं हे रिसॉर्ट आहे ते आपण 2012 चालू केलेलं आहे. रिसॉर्टचं नाव आहे कास व्हिलेज रिसॉर्ट. तर आपण 2012 चालू केले तर हे पुन्हा मुंबईचे जे सर्व लोक आहेत ते इथं आपण व्हिजिट करून गेलेले आहेत. तर त्यांना ते इथलं जे लोकेशन आहे ते खूप आवडलं आहे. माझ्या मुलांनी आणि मालकांनी हे व्यवसाय सुरू केलेला आहे. लोक येतात मग आम्ही जेवण बनवतो. ती सांगतील ते मांसाहारी असतं जेवण. ती सांगतील त्या पद्धतीने आम्ही जेवण बनवतो. मग त्यांना ते आवडतं घरगुती जेवण. चुलीवरती आम्ही बनवतो. तर ते माझ्या सुना पण चांगल्या बनवतात. आमच्याकडं गावरान कोंबडंसुद्धा मिळतं. आम्ही घरी कोंबड्या सांभाळतो. तर त्यांना पाहिजे असली तर आम्ही गावरानी कोंबडी घरची पण बनवतो. चिकन आणि भाकरी कुठली पाहिजे, ज्वारीची पाहिजे, बाजरीची पाहिजे, नाचण्याची पाहिजे, तर ते आम्ही भाकरी पण बनवतो. आम्ही घरगुती मसाला वापरतो. बाजारचा मसाला काय वापरत नाही आम्ही, कारण ते तेलकट बिलकट होतं. तेल व कमी वापरतो आणि घरगुती मसाला सगळं असतात आमचं, ते लोकांना आवडतं. माझी पत्नी व माझ्या 3 सुना या जेवणामध्ये अत्यंत सुगरिणी आहेत. आणि घरगुती पद्धतीवर चुलीवर आम्ही जेवण बनवतो आणि ते सर्व लोकांना आवडतं. त्यामुळं आमचा 10-12 चांगला व्यवसाय चालू आहे उत्तम प्रकारे. सहकुटुंब सहपरिवार असे फॅमिली ग्रुप येतात आणि त्यांची ना आमची आपुलकी चांगली झालेली आहे. ना असे बऱ्याच लोकांशी आमचा संबंध जोडलेला आहे आणि त्यांना आम्ही सर्व्हिस वगैरे जेवणाचं सगळं व्यवस्थित दिल्यामुळे आमच्याकडं 2-3 वेळा अशी लोकं आलेली आहेत. सफर ना